नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर रब्बी पीक याची जी आहे ई पीक पाहणी तुम्ही कशा प्रकारे करायची आहे त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर ई पीक पाहणी करणे आवश्यक झालेले आहे। तर तुम्ही मोबाईलवरून कशाप्रकारे ई पीक पाहणी करू शकता, सर्वप्रथम तुम्हाला ई पीक पाहणीचे जे काही ॲप्लिकेशन आहे ते घ्यायची आहे, तर तुम्ही प्लेस्टोरवरूनसुद्धा डाउनलोड करू शकता। त्यानंतर महसूल विभाग तुम्हाला अशा प्रकारचा दिसेल, तर इथं निवडावरती क्लिक करून तुमचा जो काही विभाग आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे। तर माझा जो आहे अमरावती विभाग आहे, तर मी अमरावतीवरती सिलेक्ट करून तुम्हाला एक ॲरोचं ऑप्शन दिसेल, यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे। तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो। जर ही ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करत नसेल तर तुम्हाला पुन्हा जी आहे अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल ॲप्लिकेशन करायची आहे। त्यानंतर अशा प्रकारचं जे आहे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल, तर सर्वप्रथम तुम्हाला खातेदार नाव इथं तुम्हाला दिसेल, त्यावरती निवडावरती क्लिक करून तुम्ही जर आधी ई पीक पाहणी केलेली असेल तर तुमचं नाव इथं तुम्हाला शो होईल। त्यानंतर ज्या इथं नवीन खाते नोंदणी करावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमची जी काही नोंदणी आहे ती इथून सिलेक्ट करू शकता। तर विभागवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जे काही डिस्ट्रिक्ट आहे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपण ज्या इथं डेमोसाठी इन्फॉर्मेशन एखादी जी आहे फिल करून घेऊया। त्यानंतर इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही नाव आहे ते तुम्हाला इथं टाकून इंटर करू शकता, किंवा गट क्रमांक शोधून तुम्ही तुमची जी काही ई पीक पाहणी आहे ते लॉग इन करू शकता। त्यानंतर जे आहे तर मी माझा जे काही इन्फॉर्मेशन आहे तर इथं अमरावती विभाग जे आहे पुन्हा ॲप्लिकेशन जे ओपन करायचे आहे। त्यानंतर इथं खाते निवडावरती क्लिक करून माझं जे काही खाते नाव आहे ते नाव इथं शो होईल। त्यानंतर तुम्ही जर सांकेतिक विसरला असाल तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही सांकेतिक नंबर आहे तिथून चेक करू शकता। तर मी ते आहे इथं इंटर करून घेणार आहे। त्यानंतर ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता ओपन जे आहे माझं जे काही प्रोफाईल आहे इथून तुम्ही तुमची जे काही प्रोफाईल आहे ते संपूर्ण प्रोफाईल इथून चेक करू शकता। त्यानंतर पीक माहिती नोंदवा यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर होते तुमचं जे काही खातेदार आहे ज्या कोणाचे तुम्ही ही पीक पाहणी करत असाल त्याचं जो काही नाव आहे ते तुम्हाला इथं शो होईल। त्यानंतर इथे तुमची जे काही डेट आहे ते तारीख तुम्हाला इथं दिसेल। त्यानंतर खाते क्रमांक तुम्हाला ॲटोमॅटिकली लिहिलं, त्यानंतर सर्वे नंबरसुद्धा तुमचा ॲटोमॅटिकली येईल। त्यानंतर तुमचं जे काही क्षेत्र आहे ते इथं येईल। त्यानंतर पोर्ट खराबा जे काही असेल ते तुम्हाला इथं येईल। तर सर्वप्रथम ज्या खाते क्रमांक आणि गट क्रमांक इथून सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता एकूण जमीन जी इथे आलेली आहे। त्यानंतर हंगाम यावरती क्लिक करून तुम्ही इथं बघू शकता आधी जे आपण केलं होतं ते खरीप होतं, त्यानंतर आता जे आहे रब्बी तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचं जे काही क्षेत्र आहे ते तुम्हाला इथे दिसेल। पोर्ट खराबा इथं असेल ते तुम्हाला इथे दिसेल। त्यानंतर पिकाचा वर्ग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे की तुमच्या शेतामध्ये किती पीक आहे। तर इथं जे आहे आपण एक पीक सिलेक्ट करूया। त्यानंतर निर्मळ पिकाचा प्रकार यामध्ये आल्यानंतर पीक आपण इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्ही कशाचं पीक घेत आहात ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। तर इथं आपण हरभरा सिलेक्ट करूया। तुमचं जे काही पीक आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं क्षेत्र किती आहे, तर तुमचं जे काही क्षेत्र असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर महत्त्वाचं जे आहे जलसिंचनाचे साधन, तुमचं जे काही शेतामध्ये विहीर आहे की कोरडीव आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर नदी आहे, नाला आहे, शेततळे आहे, तर तुमच्या जे काही शेतामध्ये आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करायचं आहे की तुम्ही खाजगी सिंचन आहे। तर इथं जे आहे आपण जे आहे जलसिंचन कोरडीव करूया। त्यानंतर इथं तुम्हाला काही सिलेक्ट करायची गरज नाही। त्यानंतर तुम्ही जर इथं फॉर एक्झाम्पल तुम्ही विहीर सिलेक्ट केली तर जलसिंचनाचे जे काय आहे तुषार सिंचन आहे, ठिबक सिंचन आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागेल। तर आपण ज्या इथं कोरडीव सिलेक्ट करूया। त्यानंतर इथं लागवडीची तारीख येईल, ती तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे। त्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, तर हे तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो, तुमचं जे काही लोकेशन आहे ते इथलं लोकेशन घेईल। त्यानंतर इथं फोटोवरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही ई पीक पाहणीचं जे काही शेतामध्ये आहे त्याचा फोटो तुम्हाला इथं घ्यायचा आहे। त्यानंतर जे आहे तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन जे आहे लोकेशन जे आहे चालू करायचं आहे। त्यानंतर यावरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमचं जे काही लोकेशन आहे तिथं घेईल। त्यानंतर फोटोचं जे काही ऑप्शन आहे ते तुमच्या शेतामध्ये गेल्यानंतर ओपन होईल। त्यावरती फोटोवरती फोटो काढा यावरती क्लिक करून तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे। तर तुमची जी काही ई पीक पाहणी आहे ते सक्सेसफुली होऊन जाईल। जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तर तुम्हाला जर काही अडचण जात असेल तर नक्की कळवा। त्यानंतर कोणाची ई पीक पाहणी झालेली आहे, कोणाची ई पीक पाहणी राहिलेली आहे, संपूर्ण माहिती जी आहे तुम्ही या माध्यमातून चेक करू शकता।
तर इथं तुम्ही गावाच्या यादीवरती येऊन जे आहे तुमच्या गावामध्ये किती ई पीक पाण्या झालेले आहे ते इथून संपूर्ण माहिती जी आहे इथून चेक करू शकता. जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर नक्की कळवा. तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.